राज्य सरकारनं जलयुक्त शिवार योजनेचं फलित पाहता आता गावागावात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही अभिनव कल्पना राबवायला सुरुवात केली आहे। हे अभियान धानाचं कोठार समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात राबवलं जात आहे। शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारण्यासोबतच सिंचनाची सुविधाही यातून मिळणार आहे। तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात तब्बल 2000 अधिक मालगुजारी तलाव आहेत। आज जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागवण्याचं काम हे प्राचीन तलाव करीत आहेत। अनेक गावात जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आल्यामुळे या मालगुजारी तलावाचं खोलीकरण करण्यासाठी शासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती। मात्र आता शासनाच्या गाळयुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत मालगुजारी तलावातील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे। गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते गोरेगाव तालुक्यातील गाळयुक्त शिवार योजनेची सुरुवात करण्यात आली। या योजनेअंतर्गत तलावातील सुपीक गाळ शेतकऱ्यांच्या शिवारात टाकण्यात येणार आहे। मागच्या अनेक वर्षापासून प्रचंड गाळ साठलेला आहे, त्याची संख्या मोठी जास्त आहे। तर हा गाळ जर आपण काढला आणि जर याला शेतात वापरलं तर नक्कीच शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल। पण त्याचबरोबर या धरणांची जी कॅपॅसिटी आहे ती वाढेल, या सर्व तलावांची कॅपॅसिटी वाढेल। लघु पाटबंधारे तलाव, आपले मालगुजारी तलाव, मध्यम प्रकल्प, या सर्वांची जी पाणी साठवण क्षमता आहे ती क्षमता वाढेल। गाळासाठी जी आपण रॉयल्टी लावतो ती यावेळेला रॉयल्टी लागणार नाही आहे, त्याला माफी दिली आहे शासनाने। त्याचबरोबर शेतकऱ्यांना गाळ काढून देण्यासाठी होईल तिथं आम्ही लोकल NGOsना विनंती करीत आहोत आणि त्यांनी जर आम्हाला यंत्र पुरवली तर आम्ही डिझेल देणार आहोत। जरी अशा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी सुरुवात दाखवली आहे की स्वतःहून ते यंत्र घेऊन येणारे JCB त्यांना डिझेल पुरवण्यात येईल आणि गाळ त्यांना नेण्यास परवानगी देण्यात येईल। गोंदिया जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यात आजही कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या मोठी असून केवळ खरीप हंगामात ते शेती करतात। मात्र आता तलावाचं खोलीकरण केल्यामुळे धरण आणि तलावाची साठवण क्षमता वाढणार असून शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे, त्यामुळे या परिसरातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे। माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गोंदिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।